लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वैद्यकीय व्यावसायिकांनी आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे। नाशिक शहरातील डॉक्टर देखील यात सहभागी झालेले आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं सर्व सेवा ठप्प करण्यात आलेली आहे। बहुतांश ठिकाणी डॉक्टर या बंदमध्ये सहभागी झालेले आहे। 9 ऑगस्ट 2024 पहाटे कोलकाता येथील अर्जिकार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली। यामुळे डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। कोलकाता येथील अर्जिकार मेडिकल कॉलेजमधील स्त्री निवासी डॉक्टरवर झालेला क्रूर गुन्हेगार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं आज शनिवारी निषेध दिन पाळलेला आहे। आज सकाळी 6 वाजेपासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासासाठी आधुनिक वैद्यकशास्त्रांच्या डॉक्टरांच्या देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आलेल्या आहे। नाशिकमध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। हम सब लोग यहां कलकत्ता में जो निगुण्य रेप और हत्या कांड हुआ है उसके निषेधार्थ जमा हुए हैं, एकत्रित हुए हैं। आज IMA का पूरे देश भर में एक दिन की हड़ताल है और हम सब लोग मांग करते हैं कि पीड़िता को जल्दी से जल्दी न्याय मिले और इस देश के डॉक्टरों को अपने वर्कप्लेस में सेफ्टी मिले, सेफ्टी का अधिकार मिले, ताकि हम बिना किसी के भय के अपना कार्य कर सके। संजय परमार, नाशिक न्यूज़, नाशिक।